बऱ्याच जणांमध्ये सकाळी उठल्यानंतर पायाची टाच खूप जास्त प्रमाणात दुखते. यासाठी भरपूर ट्रीटमेंट घेऊनही टाचे स्टिरॉइडचे इंजेक्शन घेऊनही पायाची टाच दुखण्याचे प्रमाण कमी होत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे कॅल्शियम डिफिशियन्सी, व्हिटॅमिन D3 डिफिशियन्सी आणि टाचेचे हाड वाढणे. यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगतो, नक्की ट्राय करा. धने आणि जिरे या दोघांची पण पावडर तयार करून ठेवा व रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा जिरे पावडर ही दोनही पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळवा व अर्धा ग्लास शिल्लक राहिल्यानंतर कोमट झाल्यावर यामध्ये थोडीशी खडीसाखर टाकून प्या. हा उपाय रेग्युलरली 1 महिना करा. धने आणि जिरे यामुळे आपल्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते, म्हणजेच आपल्या शरीरातील जे निरुपयोगी द्रव्य आहे ते यामुळे डिटॉक्सिफाय होऊन शरीराबाहेर टाकले जातात. तसेच दुसरा उपाय म्हणजे दिवसातून कधीही एक वेळा अर्धा चमचा भाजलेले तीळ रेग्युलरली खा. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची लेवल वाढते. तसेच तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरातील कुठलेही खोबरेल तेल, कुठलेही असले तरी चालेल, या खोबरेल तेलाने दिवसातून एक वेळा किंवा रात्री झोपताना आपल्या टाचेची म्हणजे पूर्ण पायाची तळव्याची मालिश अर्धा तास करा. आपल्या स्वतःच्या हाताने हलका मसाज करा. हे तीनही उपाय रेग्युलरली तुम्ही 1 महिनाभर करा. 1 महिन्यानंतर तुमची टाच दुखण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद होऊन जाईल. नक्की ट्राय करा व कमेंट मध्ये मला नक्की रिप्लाय द्या.